उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत लोकदैवत असणाऱ्या जेजुरीतील खंडेरायाच्या गडावर घटस्थापना करून साजरा होणाऱ्या चंपाषष्ठी महोत्सवाला सुरुवात झाली असून 6 दिवस 6 रात्री चालणारा हा उत्सव पाहण्यासाठी भाविकांनी जेजुरी गडावर मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे। जाती धर्म ऐक्य सलोखा जपणारा हा खंडेराय मराठी मातीचं कुलदैवत। खंडोबाला प्रिय असलेली चाफ्याची फुलं आणि भाबड्या भाविकांची त्याच्यावरील श्रद्धा यापोटी शतकांपासून लिंगद्वाई आणि मूर्ती मुखवटे टाक स्वरूपात समाजापुढे प्रस्थापित असलेल्या जेजुरी खंडेरायाचा पवित्र विजयी दिवस म्हणजे चंपाषष्ठी। आस्था गायत 6 दिवस आणि रात्री हा महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो। चंपाषष्ठी हा दिवस विजयोत्सवाचं महाप्रतीक आहे। चांगल्या म्हणजेच सकारात्मक तत्वांनी वाईट गोष्टींवर मिळवलेला विजय हा भौतिक अर्थ यामागे दडलेला असून खंडोबादेव आजही सर्वसामान्यांच्या मानसिकतेला बळ देऊन त्यांना परमानंद प्राप्त करून देत असल्याच्या भावनेतून सर्व भाविक येळकोट येळकोट जय मल्हार अशा गर्जनांमध्ये नाहून जातो। आज चंपाषष्ठी निमित्त आज सकाळी देवस्थान पुजारी सेवक मानकरी सर्वांनी मिळून आज करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते विधिवत श्री मल्हारी मार्तंडाचे घट या ठिकाणी बसवलेले। आज देवाने अवतार धारण केला होता हा दिवस आणि या षष्टीला त्याचा या कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे दिनांक 5 रोजी। या निमित्त देव गडाला पूर्ण रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर फुलांचं डेकोरेशन गडाचे सर्व धार्मिक विधी या ठिकाणी 6 दिवस चालणार आहेत। देवस्थानच्या वतीने धार्मिक विधीबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये वेगवेगळी नाटकं आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत राशी भविष्यासारखे कार्यक्रम आहेत की या ठिकाणी लोक 6 दिवस देवाच्या सेवेसाठी जेजुरी या ठिकाणी निवासी राहतात आणि त्यांच्या मनोरंजनाची सोय करण्याचा देवस्थानचा प्रयत्न आहे। त्याबरोबरच वाघ्या मुरळीपासून ते इतर सांस्कृतिक अनेक कार्यक्रम देवाचे जे घट बसलेले आहेत त्याच्यासमोर सर्व लोक कलावंत आपल्या परीने सादर करणार आहेत। देवस्थानच्या वतीने आम्ही अन्नदानाच्या म्हणजे पुजारी समाज अन्नदान मंडळ किंवा देवस्थान आणि बाकी सर्व यांना सर्वांनी मिळून अन्नदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याचबरोबर भाविक भक्तांना कुठेही पाणीपुरवठा असेल स्वच्छता असेल किंवा इतर काही सुविधा आहेत त्या सर्व देवस्थानच्या मार्फत पुरवल्या जात आहेत। पुराणातील कथेनुसार मणी आणि मल्ल हा अतिक्रूर प्रवृत्तीच्या दानवांशी सलग 6 दिवस शिवशंकरानं भैरव अवतार घेऊन तुंबळ युद्ध करून या दोन्ही दानवांचा आपल्या खडक म्हणजेच भली मोठी तलवार या शस्त्राने त्यांचा वध केला। हाच तो पंचषष्ठीचा विजयी दिवस। या दुष्ट राक्षसाचा सर्वनाश करून दैत्याद्वारे त्रास झालेल्या महंत देव संत साधूची सुटका झाली आणि आपल्या आध्यात्मिक धार्मिक सामाजिक संस्कृतीचे रक्षणही झालं। त्या क्षणी या विजयोत्सवानिमित्त देवदेवता साधू संत भाविकांकडून खंडोबा देवावर चाफ्याची फुलं हळदीचा वर्षाव केला गेला। त्या विजय दिवसाचं प्रतीक म्हणून येळकोट नामाच्या गर्जनेत कित्येक शतकांपासून पंचषष्ठीच्या दिवशी या उत्सवात ही प्रथा पाळली जाते। पंचषष्ठीचे महत्व यावेळी मुख्य पुजारी गणेश आगलावे यांनी सांगितलंय। जेजुरकर बनवतो शिवलिंगाकार मृत्यूलोक आहे दुसरे कैलास शिखर जेजुरीचा खंडोबा म्हणजे मृत्यूलोकातलं हे कैलास शिखर असं मानलं होतं। जेजुरीचा खंडोबा हा शंकराने असं मार्तंड भैरवाचं जे रूप धारण केलं आणि मणिमानी मल्ल्यांचा संवार करण्याकरता जे घनघोर युद्ध प्रारंभ झाला ते चंपाषष्ठी शुद्ध प्रतिपदा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा असा 6 दिवस खंडोबाचा नवरात्र उत्सव असतो। चंपाषष्ठी दिवशी मणी आणि मल्ल्याचा वध केला मणी शरणाला मल्ल मारला गेला म्हणून मल्हारी नाव पडलं तरवणीने खंडन केलं म्हणून खंडोबा असं नाव पडलं देवाचं शंकर खंडोबाचं। आणि त्या दिवशी हा जो सामान्य आम्ही जे चातुर्मास पाळला जातो इथे वांग्याची भाजी खात नाही आणि चंपाषष्ठी दिवशी भरत रोडक्याचा हा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच वांग्याची भाजी खाण्यास आम्ही सुरुवात करतो। आज या मल्हार महोत्सवाला प्रारंभ झाला आहे मार्गशुद्ध प्रतिपदे दिवशी आज दररोज दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत आज जेवढे भाविक येतात त्यांना हा अन्नदानाचा कार्य महाप्रसाद आम्ही पुजारी सेवक असेल मार्तंड देवसाना असेल ग्रामस्थ असेल यांच्या सर्वांच्या वतीने भाविकांच्या वतीने हा सर्व उत्सव आणि अन्नदान कार्यक्रम हा सर्व आयोजित केला जातो। शिवशाहीर आणि पेशवे काळात इथे नेत्रदीपक पंचषष्ठी उत्सव घडून गेले। आजही दीपोत्सवानिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली जाते।
यंदा मुख्य मंदिरासमोर दीपोत्सवाचे आयोजनही करण्यात आले. यंदाच्या रोषणाईचे ड्रोनचे व्हिज्युअल मल्हार भक्त मनोज शिंदे यांनी खास आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी पाठवले. याचबरोबर 6 विविध सांस्कृतिक कार्यक्रमही केले जातात. दैनंदिन सनई चौघडा या वाद्यांपासून ते लोकनृत्य लोकसंगीताचे कार्यक्रमही इथे होणार आहेत. प्रकाशमान झालेल्या दीपमाळा लोककला साहित्याचा कलात्मक चेहरा उजळून देत. या जनमानसातील आणि समाजाच्या अंतरंगातील भक्ती श्रद्धा आणि विश्वास यांचं अधिष्ठान असलेल्या या खंडोबा देवाला सदानंदाचा येळकोट असं म्हटल्या वाचून राहवत नाही. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.